सज्ज आहेत त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. बी पंक्चुअल एव्हरी टाइम. पंक्चुअल असल्याने मात्र नक्कीच तुम्हाला मैदानाचा आढावा घेता येतो, खेळपट्टीचा थोडासा अभ्यास करता येतो, अशा सर्व गोष्टी मात्र नक्कीच तुम्हाला चांगली रणनीती सुद्धा बनवता येते. बऱ्याच गोष्टी तुम्हाला सुलभ होतात, परंतु वेळेवर हजर राहणं हे फार महत्त्वाचं असणार आहे. रोहित म्हात्रे एक नवी मुंबईचा स्टार खेळाडू, याचं सुद्धा एक आगमन आपल्याला पाहायला मिळेल. मॅचमध्ये जो खेळ रंगवताना पाहायला मिळेल. इथे थोडीशी गफलत झाली, मॅचला सुरुवात होतीये. स्ट्राईक खेळले ते मागच्या मॅचचा हिरो न अर्थात स्वराज म्हात्रे. मगाशी 26 धावांची एक अतिशय स्फोटक इनिंग त्याची आपण पाहिली. 10 चेंडू त्यानं फेस केले होते आणि 10 चेंडूमध्ये 26 धावा 3 षटकार त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. आणि इनिंगच्या पहिल्याच बॉलवर त्यानं षटकारानं सुरुवात केली होती. यावेळेला क्वालिटी बॉलिंग समोर आहे आणि क्वालिटी गोलंदाज समोर असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच तुषार आणि त्याच्या समोर आहे तो अर्थातच मॅन इन फॉर्म वेल फॉर्म वेल नॉन मिस्टर स्वराज म्हात्रे. हाफ्टा खप बॉल अँकल देऊन मात्र नक्कीच या बॉलला ऑन साईडला पूल करायचा होता. मॅडम बॉलमध्ये संपर्क नाहीये, गती नव्हती परंतु थोडंसं डिव्हिएशननं फसवलं आपण असं म्हणूया. ही बोटांवरची जादू सादर करत असताना तुषार बर्वे. राईट अमोर द विकेट ओ स्लॉट मध्ये फिल्डरना आणि धाव मिळतीये ते फक्त 2-2 एकूण धावसंख्या वाढेल पोहोचेल. ती पहिलं षटक प्रगतीपदावर असताना बिनबाद 4 धावा झाल्या, 4 चेंडू झाले, 3 संत आणि सावकाश अशी सुरुवात आपल्याला पाहायला. ओर द विकेट ओ ऍक्शन रिप्ले जरो आपण पाहू शकताय. स्वराज गुड स्ट्रायकर ऑफ द बॉल. हियर इट इज सहजतेनं पहा क्रिक लाईव्हच्या माध्यमातून हे क्लीन क्लिअर नीट अँड टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये विकास कांबळे यांच्याकडे जबरदस्त मात्र आर्ट आहे. कॅमेरा वर्क इज अ आर्ट. ओवर द विकेट ओ खाली बसला बॉल. विकेट कीपर चूक करेल अँड बाईच्या इशारा येणार तो विनोद या पंचांचा आणि पंच इशारा करत असताना इट्स अ बाय रन. 1 रन कन्सिडर्ड विथ एक्स्ट्रास 1 मोर ऍडेड इन टू द टोटल. टोटल स्कोर शिफ्टेड टू 1-1 फॉर नन. इट्स डेफिनेटली अ व्हेरी गुड स्टार्ट बाय टीम राकेश प्रतिष्ठान गोठिवली आफ्टर फर्स्ट विन. टप्पा बदलला सादर केली. क्विक बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला आणि अंतिमचा बॉल आला डॉट 21st ओव्हर. वी कॅन सी 1-1 फॉर नन आफ्टर 1. क्रिकेटमध्ये एक्सपिरियन्स फार महत्त्वाचा आहे. एक्सपिरियन्स आहे तो खरं तर टीम कॅप्टन घनसोली लेजेंडरी खेळाडू बिहाइंड द विकेट ॲज अ विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशालदादा क्रिकेटचा जबरदस्त दांडगा अनुभव असलेले हे खेळाडू. मगाशी विघ्नेश सरांनी उल्लेख केला 18-20 म्हणजे 2 खरं तर दशकं आणि 2 दशकं एक्सपिरियन्स घेऊन मैदानामध्ये उतरलाय. ओ यावेळेला टायमिंग कसं आहे runs considered with the bat very quick fielder misses the balance control and
एवरीथिंग ऑन इट. डेडिकेशन डेडिकेशन डेडिकेशन. क्रिकेटचा खरतर समर्पकता ज्याला आपण म्हणतो ही क्रिकेटची समर्पकता. आपण मगाशी उल्लेख केला 18 ते 20 वर्षाचा कालखंड क्रिकेटमध्ये मैदानावर ज्यांनी खरतर प्रचंड मेहनतीनं घालवलाय, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या संघाला मात्र चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं तो विशाल. ओ यावेळेला पुन्हा एकदा दोन संध्या मिळाल्या. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती पोहोचली आहे 15 या आकड्यावर. 15 फॉर नन. दोन चेंडू दोन संध्या निर्माण करून दिल्या होत्या तो शरद कोंडालकर या गोलंदाजानं. घनसुली संघाच्या वतीनं सेकंड बॉल इन प्रोग्रेस. दोन चेंडूचा खेळ झालाय. दोन्ही चेंडू करत सरप्राईज होतं. भुवनेश्वर कुमार गोलंदाजी करत असताना बऱ्याच फलंदाजांना अगदी 4-5 वर्ष अलीकडे स्विंगर स्पेशालिस्ट, इन स्विंगर आउट स्विंगर, गती कमी परंतु अचूक टप्पा. अगदी थोडं मागे गेलं तर मात्र ग्लेन मॅग्राचं आपण जरूर नाव घेऊ. त्या अलीकडे असे बरेचसे खेळाडू होते तेव्हा गतीवर मात्र नक्कीच भर दिला जायचा, परंतु यावेळेला आपण जरूर पाहतोय गती नव्हे तर टप्पा चांगला आहे आणि स्विंग करण्याची क्षमता पोटेन्शियल कॅलिबर असणारा गोलंदाज. मात्र पहिले दोन चेंडू मात्र जरी फसले असले तरी दोन चेंडूमध्ये धावा आल्या होत्या त्या 4. उर्वरित अजूनही खरं तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शरद खेळ क्रिकेटचा फार चांगला अनुभव आहे. पूर्वार्धामध्ये कोपरखेरणे याच संघाकडनं मात्र नक्कीच चांगला खेळ साकारणारा हा शरद यावेळेला मात्र नक्कीच रिलोकेट्स झाला आहे तो घनसोळीमध्ये. आणि घनसोळीच्या खरं तर घनसोळी 11 घनसोळी या महत्त्वाच्या खरं तर टीमकडनं खेळ करत असताना आज त्याच्याकडनं मात्र नक्कीच संघाला अपेक्षा असतील चांगलं कॉन्ट्रीब्युशन तो देईल. एव्हरी इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर इन द गेम ऑफ क्रिकेट ऑलवेज लव टू कॉन्ट्रीब्युट विनिंग. जितकं विनिंग कॉन्ट्रीब्युशनमध्ये देता येईल तितका प्रयत्न सातत्यानं प्रत्येक खेळाडूचा हा मानस असतो. प्रत्येकाची इच्छा असते आणि टीमच्या कॅप्टनची अपेक्षा सुद्धा असते. त्या अपेक्षेला सार्थ ठरेल का? राईट अराउंड द विकेट. ओ आउट स्विंगचा बॉल विथ द स्पिन. या बॉलला चपराक लगावली. सुपर स्ट्राइक केला बॉलला. जबरदस्त गती होती. टायमिंग तितकंच जुळलं आणि स्वीट साऊंड ऑफ द बॅट जनरेट झाला तो श्रुतीपटलावर आला सुद्धा. आणि आपण पाहिलं की मागच्या एका बॉलवर आलेला चौकार आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पोहोचले 19 वर. ओ इथे मात्र वाईट यॉर्क चेंडू. गती कमी केली. गती कमी करून रिलीज केलेला हा बॉल. मोहसिन खान सारखा गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाला गवसलाय त्याची आठवण करून देणारा हा बॉल. व्हाईट यॉर्कर ही त्याचा स्टॉक बॉल आणि व्हाईट यॉर्कर हा शरद कोंडालकर या बॉलवर केले त्यानं कम बॅक कारण हा बॉल आहे पहिला डॉट बॉल. यावेळेला ऑन साइड ट्रीट. दिस इज पार्टी टाइम. राकेश प्रतिष्ठान गोठिवली 26 धावसंख्या अंडर प्रेशर. शरद दिस इज फुलटोस बॉल स्लाइटली मिस द टाइमिंग बट मिस द फील्डर. And this is upset moment in the game of cricket. It was unexpected as well. Parantu ek rubber ball manje tarevarchi kasrat aste. Rubber ball manje kharatara kshetra rakshakanna bharpur challenging asa. Asha paristhiti madhe prayatna hotoy tya prayatnana yash milat nahiye ani ata pahatoy ki swaraj.
लाइनचा बॉल फिक केला मिडल ऑफ द बॅट, स्वीट साउंड आला, बॉल वरती गेला हवा मध्ये, इन द एअर, एअर एंड डाउन इन टू द अवे फ्रॉम द स्पेक्टेटर्स आणि अवे फ्रॉम द फील्ड ओवर द डीप खाबू कॉर्नर रीजन फॉर कंसेक्युटिव सिक्स षटकार आलाय. पुन्हा एकदा धावसंख्या झाली ती तब्बल 37. नो बॉल. हियर वी गो, दिस इज व्हाय आय कम बॅक. परफेक्ट डिलिव्हरी, वाईट जॉक, वाईट जॉक केला बॉलला. षटक संपलंय, दोन षटक संपली, धावसंख्या झाली 38. गुणलेखक आम्हाला जरूर सांगतील. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती ती फक्त 10-11 आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल धावसंख्या आली मला वाटतं 27. म्हणजे हे षटक double the time. If we add on some more 6 runs in the total, we'll sum up the total, we can see 38 run scoreboard pe 38 dhava, 38 runs without loss. This is good partnership. Kal bhartiya sanghacha ek divas ani karatar ek inning rakhun matra vijay zala apan pahila. West Indies sangha कोणे एकेक आली, वेस्ट इंडीज संघाची एक वेगळी दहशत होती, परंतु आज खरं तर वर्ल्ड कपच्या ओडीआय क्वालिफिकेशनमध्ये सुद्धा त्यांना मात्र नक्कीच क्वालिफाय करता आलं नाही. इट इज अपसेट मुमेंट फॉर इंटरनॅशनल क्रिकेट. विल डेफिनेटली मिस सम ऑफ द फेसेस लाईक जेसन होल्डर, निकोलस पुरन, मेनी फेसेस आर देअर. परंतु अशाही परिस्थितीमध्ये क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज अँड चान्सेस. कधीही संधी निर्माण होऊ शकते, ती तुम्हाला निर्माण करावी लागेल. वा कन्सिडर्ड विथ बॅट विल टेक द टोटल स्कोर ऑन 44-26. जबरदस्त धावसंख्या रचली आहे 24-40. वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर वैयक्तिक स्वराज मात्र खेळ करतोय तो 39 या आकड्यावर. चला रुणालला आम्ही थोडं सूचित करू की थोडा तुम्ही स्पीडअप करा, कारण तुमच्याकडे मोमेंटम आहे विघ्नेश सर. जेव्हा टीमकडे मॅचला तुमच्याकडे घेऊन येऊ शकतो. येस इट इज. स्लाइटली बॅकफूटवरनं स्ट्राईक केलं बॉलला, अलॉंग द कार्पेट बॉल गेला. पुन्हा एकदा डीप लॉंग ऑन, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन या परिक्षेत्रामध्ये खाऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक शरद आले पुढे येऊन चेंडूला त्याने ग्रीप केला, फेकून दिला. त्यानंतर मात्र धावा मिळाल्या 2-2. एकूण धावसंख्या वाढेल, पोहोचेल ती 46 46. एकूण चेंडूंचा विचार केला तर षटक क्रमांक सुरू होते 3. या षटकामधील चेंडू झाले ते फक्त 2, अजूनही चेंडू शिल्लक असतील 4 आणि अजूनही धावांचा विचार केला तर इथून पुढे जर का असाच खेळ सुरू राहिला तर मात्र मी म्हणेन 70+ धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पॅडल करायचा होता बॉलला. हाऊ इज दॅट इज द अपील बाय निखिल ॲज अ विकेट कीपर. ही लुक स्मार्ट बट अंपायर सेज दॅट इज लँडिंग ॲट दी लेग स्टिक आणि पंचांचा इशारा आलाय लेग बाय लेग बाय. 2 रन्स कन्सिडर्ड ऑन एक्स्ट्राज आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती पोहोचेल ती अर्थातच. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम राकेश प्रतिष्ठान गोठिवली. 50 रन्स राईट, 48. टू शॉट, अनदर टू शॉट. 48 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, धावसंख्या 48 अलॉंग द अराउंड द विकेट न गोलंदाज स्वप्नील. मगाशी चांगली गोलंदाजी झाली परंतु यावेळेला मात्र थोडीशी फसगत होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये, कारण स्वराज हा फलंदाज टेनिस क्रिकेटच्या फॉर्मॅटमधून त्या सीझनपासून मात्र फॉर्ममध्ये टचमध्ये आणि जबरदस्त मात्र त्याचा सराव असताना आज पुन्हा एकदा तो हवी झालाय. त्याची गुणवत्ता त्यानं सातत्यानं प्रत्येक क्रीडांगणावर सादर केली आणि याही क्रीडांगणावर तब्बल 54 या आकड्यावर 54.
एंड स्वराज म्हात्रे आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत की धाव संख्येवर खेळतोय तो 49 एंड हियर इट इज द षटकार आणि 50 धावा ही स्टील बॅटिंग. एकूण धाव संख्या झाली आहे 19 चेंडूमध्ये 50. पाण्याची व्यवस्था करा, थोडीशी दमछाक झाली आहे. रुणालची थोडीशी मस्ती करूया. बरं रुणाल, पाणी तुला हवं आहे की स्वराजला? देन डेफिनेटली विल गिव्ह. आता 50 धावांची खिली केली आहे, एनर्जी ड्रिंक असेल तेही घेऊन जावं. जस्ट टू अप्रिशिएट द एफर्ट्स पुट टुगेदर by Runa and the first 50. आज ते सुद्धा खुश असतील, परंतु मॅचमध्ये जिंकणं फार महत्त्वाचं आहे. अजूनही मी म्हणेन प्रतिस्पर्धी संघ कमबॅक करू शकतो. अमित पाटील तर करून देईल का? अमित पाटीलकडे क्षमता आहे. मगाशी आपण उल्लेख केला NMPL च्या स्पर्धेमध्ये ज्यानं आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण केली, ते अर्थातच अमित. ऑन टू द बॅटिंग. परफेक्ट मिलिंद दादा, 100 पैकी 100 मिळणार. फ्लॅट 6 अँड इम्पॅक्ट. विघ्नेश्वर मगाशी उल्लेख केला होता मी, स्वराज मात्रे इज इम्पॅक्टफुल. त्याचा इम्पॅक्ट फक्त यार्डची उजवी आणि डावू बाजी जी व्हाईट लाईन ने रंगवली आहे तिथे बॉल आदळला आणि ऍज पर द रूल इट्स अ नो बॉल अँड नो बॉल. अर्थातच इट्स अ इम्पॅक्ट ऑफ प्रिव्हियस 6 अँड द नो बॉल. इनिंग मधला तिसरा नो बॉल आहे. आमचे गुणलेखक सुद्धा आम्हाला सांगतायत बॅटचा कडा लागलाय बियाइंड द स्टिक स्वीपर. अर्धीच फ्लॅश ऑफ रिझन मध्ये चेंडू गेला, तडमॅनमध्ये क्षेत्ररक्षक आले, चेंडूवर पर्यंत पोहोचले, स्ट्राईक इथं म्हणतात रोटेट करण्याचा प्रयत्न. रुणालनं तेच केलं. रुणालला ठाऊक आहे स्वराज इज ऑन अटॅक, स्वराज इज इन फॉर्म, स्वराज इन विथ गुड रिदम अँड नाव अ गुड स्ट्रायकर पॉवर हिट बॅटर मिस्टर रोहित म्हात्रे इज रनिंग टुवर्ड्स क्रीज. इन ॲट नंबर 3 मिस्टर रोहित. सॅक्रिफाईस क्रिकेटमध्ये सॅक्रिफाईस फार महत्त्वाचं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सॅक्रिफाईस केलं, 35 किल्ले मुघलांच्या हाती दिले. तदनंतर मात्र नक्कीच आपण पुढचा इतिहास जाणत आहोत. महाराजांची महाराष्ट्र भूमी आणि या महान महाराष्ट्र भूमीमध्ये आपण सहज समोर पाहायला पाहायला हव्यात. आता समोर पाहिजे
फसलाय फसलाय डेफिनेटली डॉट बॉल आला है, दिस इज गुड कम बैक बाय अमित. अमित इज स्माइलिंग फेस आपल्याला पाहायला मिळाला. अमित सांगतो है कि कदाचित मी वाचलो सुद्धा, कारण फुलटोस बॉल होता, कनेक्ट झाला असता तर कदाचित चार साठी गेला असता. ओ Do the calculation. We'll declare it very soon. Shatkar aalay. Calculation ami zarur kartoy. And we are correcting the scoreboard. आणि इथे षटक संपलंय, इनिंग सुद्धा संपणार, धावसंख्या कमी ती तब्बल. जबरदस्त स्ट्राइक रेट न त्याने धावा उभारल्या. 26 चेंडू मीटिंग इट्स टीममेट्स एंड गेटिंग हाईली अप्रिशिएट हैंड्स. व्हेरी 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 गुड शो बाय मिस्टर स्वराज. आणि या धावसंख्येच्या आधाराने एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीय, ती पोहोचली आहे तब्बल 77 वर. आणि जिंकण्यासाठी 78 धावांचं टार्गेट इथं सेट केलंय. षटकारांची झुंबर आकाशातून बरसले जणू स्वराजच्या बॅटमधनं आपण पाहिले, परंतु आता विजयाचा झुंबर त्यांना गवसनी घालेल का हा सुद्धा प्रश्नचिन्ह असणार आहे. विजयासाठी मात्र नक्कीच 78 धावांचं मोठं टार्गेट इथं सेट झालंय. 78 धावा नेक्स्ट मॅच मध्ये दोन टीम्सना आपण इन्व्हाइट करूया. RSA गोठिवली, राकेश प्रतिष्ठान गोठिवली यांच्याकडनं कॅश प्राइस 500 रुपये जमा झाले. पोस्ट मॅच प्लीज कलेक्ट युअर कॅश प्राइस 500. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला we are correcting the sponsor RSA गोठिवली यांच्याकडनं 500 रुपये कॅश प्राइज आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करूया आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण जरूर इन्व्हाइट करूया. टीम कॅप्टन ऑफ टीम कुक्षेत अँड टीम कॅप्टन ऑफ टीम कोपरी योगेश दादा आणि अनुप दादांना विनंती करू की आपले कॅप्टन आपण पाठवा. विघ्नेश्वर एक चांगली रणनीती होती, पहिली मॅच जिंकली ती राकेश प्रतिष्ठान गोठिवली संघ. त्यानंतर खरं तर रोहित म्हात्रेला इन्व्हाइट केलं त्यांनी टीमनं. रोहित म्हात्रेचा स्वाभाविक खेळ विघ्नेश्वर पाहिलं तर तो एक स्फोटक फलंदाज आहे, म्हणजे कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा उभारण्याचा एक त्याचा खरं तर
पर धावा काढण्यासाठी तुमच्याकडे चेंडू असतील ते फक्त 24 आणि 24 चेंडूमध्ये 78 धावा काढायच्या असतील तर मात्र नक्कीच प्रति एका षटकामागे जवळ जवळ मी म्हणेन 19 रन्स पर ओव्हर या धावा तुम्हाला उभाराव्या लागतील. प्रयत्न तितकेच जिक्रीचे करावे लागतील. त्या प्रयत्नांना यश मिळेल अपयश मिळेल. एनिवे वी गोना सी दॅट एट एंड ऑफ दिस गेम. बट डेफिनेटली विघ्नेश सर म्हटलं जातं शालेय जीवनापासून आपण आपल्या त्या ब्लॅक अँड व्हाईट अर्थातच काळ्या रंगाचा फला आणि व्हाईट रंगाचा तो चॉक तिथे आपण सातत्यानं पाहत असतो. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न तर करावेच लागतील. कठीण आहे परंतु याही कठीण परिस्थितीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन लगेचच या टॉससाठी आम्ही करतो आयोजन कमिटीच्या वतीनं तुम्हाला इन्व्हाइट करतोय टॉससाठी. या बोथ द टीम कॅप्टन्स काही खेळाडू त्यांच्या खरं तर पर्सनॅलिटीने सुद्धा ओळखले जातात अशी ही जोडी आहे. खरं तर अनुप आणि योगेश दोन्ही टीम कॅप्टन ॲज दे मेंटेन दे पर्सनॅलिटी दे कीप लविंग मेंटेन देअर ओन पर्सनॅलिटी. दे आर अ स्टाईल आयकॉन्स. चला स्टाईल आयकॉन मिस्टर योगेश अँड स्टाईल आयकॉन मिस्टर अनुप टॉस सडिया. द फर्स्ट बॉल स्टार्ट विथ व्हाईट रन कन्सिडर्ड इन एक्स्ट्राज. दोन फलंदाज मैदानामध्ये निखिल मढवी आणि स्वप्निल. स्वप्निल शिंदे आणि निखिल मढवी ऑन नॉन स्ट्राईक रन. स्वप्निल ऑन स्ट्राईक आफ्टर अ बॉल अवे फ्रॉम द बॉडी अवे फ्रॉम द रिच सो देर इज नो प्रेशर. ॲज अ विकेट कीपर आवर निलेश पाटील. देर इज नो प्रेशर अक्रॉस एनी फील्ड कारण पहिल्यांदाच पहिल्या इनिंगमध्ये धावसंख्या आली आहे ती तब्बल 77 आणि पाठलाग करायचा आहे तो 78 धावांचा. बॅटचा कडा लागलाय. चेंडू मात्र चिखलामध्ये फसलाय. धाव मिळती आहे फक्त एक. मैदानाचा विचार केला तर 60% मैदान हे मात्र क्लीन आणि नीट आहे. फक्त 40% मैदानावर आपण पाहतोय की थोडंसं पाणी थांबलंय तेही सीमारेषेच्या लगत. म्हणजे या मैदानाचा विचार केला तर एक खरारचं मैदान गणपतशेत तांडेल मैदान. त्यानंतर मात्र हे भूमिपुत्र मैदान जरूर आपण पाहतोय जिथे आउटफील्ड फार छान आहे. खेळाडूंना मात्र फार छान मोहात पाडेल चांगला खेळ करण्यासाठी मात्र पूरक आणि पोषक असं वातावरण ॲटमॉस्फिअर इन्व्हॉल्वमेंट आपल्याला पाहायला मिळते. ते भूमिपुत्र क्रीडांगण कोपरखेरणे या मैदानावर रंगतोय श्री गणेश मित्र मंडळ आयोजित पावसाळी रबर बॉल स्पर्धा. ओ दॅट इज बीम अ बॉल ओव्हर द हेड अँड दॅट्स अ नो बॉल. अठ्याहत्तर धावा काढायचे आहेत. बऱ्याच खेळाडूंचे मात्र नक्कीच इथे गुणवत्तेचा मात्र नक्कीच चॅलेंजिंग असणार आहे. त्यांची गुणवत्ता त्यांचं पोटेन्शियल आपल्याकडे असलेलं सर्व काही तुम्हाला मात्र पणाला लावून आज चांगला खेळ साकारावा लागेल. घनसोळी इलेवन घनसोळी संघ जरूर आपण पाहतोय. मेंटरशिप चांगली आहे विशाल दादांची परंतु गोलंदाजांनी खरं तर जी गोलंदाजी झाली त्यानंतर मात्र हे कठीण आहे परिस्थिती परंतु ही कठीण परिस्थिती मात्र नक्कीच इथून अजून बाय टेकिंग दिस सॉफ्ट डिसमिसल अँड व्हेरी सॉफ्ट कॅच इन द फॉलो थ्रो बाय हिमसेल्फ ॲज अ बॉलिंग युनिट. गोलंदाजी फार छान झाली आहे. बॅटिंग करत असताना त्यानं 50 धावा उभारल्या आणि गोलंदाजी करत असताना सुद्धा निखिल सारख्या फलंदाजाला त्यानं बाद केलंय.
दोन्ही डिपार्टमेंट मध्ये चांगला कंट्रोल, दोन्ही डिपार्टमेंट मध्ये चांगला डॉमिनन्स, त्यांचं नियंत्रण, सर्व काही सुसंगतीनं त्यांना आपला खेळ साकारलाय. हर हुन्नरी खेळाडूची ही सरोलक असते. आपल्या अप्रतिम गुणकौशल्यांचा खरं तर त्यानं नजारा पेश केलाय. पहिल्या इनिंगमध्ये त्याचा वैयक्तिक खेळीचा विचार केला तर त्याच्या वैयक्तिक खेळीमध्ये आपण बघितलं तर तब्बल 8 षटकार, 26 चेंडू आणि 71 धावा पाहिल्या, 2 चौकार सुद्धा होते, जवळजवळ 350 त्याचा स्ट्राईक रेट होता. जसं चेंडू त्याच्याकडे सुपूर्त केला त्यानं पुन्हा एकदा त्यांनी गोलंदाजीमधील त्याची धार सुद्धा दाखवली आहे. मगाशी आपण पाहिली ती फलंदाजीची धमाल आणि आता आपण पाहतोय ती गोलंदाजीतील कमाल. मिस्टर स्वराज आणि आपण सर्व याही गोष्टीचे मात्र प्रत्यक्षदर्शी आहोत. याही गोष्टीचं मात्र फार छान खरं तर वर्णन आपण करूया. इथे मात्र फटका चांगला आहे. ऑन साईडला आपण पाहतो ड्राईव्ह केला बॉलला, बॅटर नंबर 3 कुणालनं पहिल्याच बॉलवर त्यांना चौकार लगावलाय. चौकार षटकारांची गरज आहे, नक्कीच कॅप्टन सांगत असतील. जितके चौकार येतील, जितके षटकार येतील, तितके आपल्याला मॅचमध्ये घेऊन येतील. असं नाही आहे की मॅचपासून दूर चाललेत. पहिल्या षटकामध्ये जरी धावा आल्या फक्त 13, आपण जरूर पाहिलं की प्रत्येका षटकामागे 19 हा रन रेट आहे. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळती ती 13. आता थोडंसं एलिव्हेट झालंय, म्हणजे आपण बघितलं तर मॅथमॅटिक्समध्ये होतं आपल्याला आलेख, कठीण होतं ते, फार कठीण होतं, ज्याला आपण आता टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाली, आपण पायवोट्स एक्सेलमध्ये करतो बरोबर प्रेझेंटेशनसाठी. फार नाही, तेच होतं, ते मॅन्युअल होतं, हे ऑटोमेटेड आहे थ्रू कम्प्युटर्स. ओ इथे फ्लाईटनं बीट केला बॉलला, बीट केला स्विंगनं, बीट केला तो टप्प्यानं, नाव आहे गोलंदाजी करत असताना मात्र सरासरीची गोलंदाजी केली आणि एका फ्लॉटून रनिंग खेळात ज्यानं पकडला अगदी ऑनसाईडला लॉंगापासून शॉर्ट मिडविकेट पर्यंत तो पोहोचला होता. 100 कॅच सेकंड अटेम्प्ट मध्ये त्यानं गॅदर केला. टीमच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये त्याचं फार छान कॉन्ट्रीब्युशन राहिलं. विघ्नेश सर मगाशी उल्लेख केला तर 2 चेंडू मध्ये पहिल्या मॅच मध्ये 12 धावा राहिल्या होत्या. जर का तो झेल पकडला नसता त्या झेल चेंडूवर जर का 2 किंवा 2 जास्त धावा आल्या असत तर मात्र नक्कीच समीकरण थोडंसं बदललं असतं. किंबहुना आपण असं म्हणूया की जर आणि तर, हे मात्र नक्कीच क्रिकेटमध्ये या भाषेला मात्र फार महत्व नाही आहे, परंतु वर्तमान परिस्थितीमध्ये तुम्ही कसा खेळ हाताळताय, तुमच्याकडे मोमेंटम आहे, त्या मोमेंटममध्ये तुम्ही तुमच्याकडची गुणवत्ता, तो मोमेंटम तुम्ही कसा मेंटेन करताय हे फार महत्त्वाचं आहे. आणि तेच केलंय ते हर्षननं. मागच्या मॅचचा विजयाचा मोमेंटम त्याने या मॅचमध्ये काढलाय. जर किंबहुना आपण असं म्हणूया की मागच्या मॅचचा स्पेल नाही, मला तर बॅट करा आणि चेंडू गेलाय, तो अर्थातच विकेटवर आदललाय आणि चौथा डॉट बॉल आणि चौथ्या बॉलवर आले चेंडू डॉट विथ अ विकेट. आणि दुसरा सुरंग तो लावलाय तो प्रतिस्पर्धी घनसुळी, 11 घनसुळी या संघाला. आणि विजयाची चाहूल लागली आहे. खरं तर आपण पाहतोय ती फिल्डिंग करणारी टीम कोणतंच प्रेशर नाही आहे. पहा आपण खेळाडूंचा विचार केला तर तुषार मोहंतीचं जर का बॉडी लँग्वेज पाहिलं तर तो स्टेबल आहे. स्वराजला पाहिलं तर तो मग विठोबासारखं कमरेवर हात ठेवून आहे, कारण त्याला माहित आहे वी आर स्टील इन द गेम. त्याच्या बाजूला गेलं तर यज्ञेश इज फ्री ऑफ माइंड, ही इज रेडी टू जम्प, ही इज रेडी टू जम्प, ही इज अ फिटनेस ॲथलेट, ही इज ऑल्सो फ्री ऑफ माइंड. त्यानंतर रवी जाधव पाहिलं तर तोही खरं तर रिलॅक्स आहे. ऑफसाईडला पहा अगदी फिल्डिंगचं सेटअप आहे ना, ते रिलॅक्स फिल्डिंग सेटअप आपल्याला पाहायला मिळते. कारण त्याचं असं आहे की समोर 78 धावांचा डोंगर आहे आणि त्या 78 धावांचा पाठलाग करत असताना आता मागे प्रति षटकामागे आता मात्र सरासरी जी आहे ना ती सरासरी 24 जास्त गेली आहे असं आपण जरूर पाहतोय. कारण दुसऱ्या षटकामधील अंतिमचा चेंडू शिल्लक असणारे धावसंख्या झाली ती फक्त 14, गडीबाद झाले ते 2, स्ट्रायकर एंडवर येतो कुणाल. बॅटचा कडा लागलाय, मिस्टामिंग स्ट्रोक आहे, चेंडू मात्र गेल जाईल तो फक्त मिड ऑनला चिरत लॉंग ऑनमध्ये. तिथे गेले ते तुषार, तुषारनं पुढे येऊन मात्र चेंडूला गॅदर केलाय, चेंडूला उचललाय, फेकलाय, तोपर्यंत धावा मिळाल्या 2-2 एकूण धावसंख्या वाढेलची पोहोचेल 16. आता मात्र उर्वरित 78 -16 म्हणजे धावा काढायचे अजूनही
अजूनही चेंडू शिल्लक असतील ते 12 आणि 12 मध्ये धावा काढायच्या आहेत त्या 62 आणि आता सरासरी गेली ती प्रतिषटका मागे 31 यज्ञेश प्रज्ञावंत खेळाडू आहे यज्ञेश सुद्धा थोडासा फॉर्म पासून मी म्हणेन थोडासा किंचितसा बाहेर राहिला परंतु ही संधी आहे फॉर आणि पहिल्या बॉलवर त्याला मिळालेली विकेट आणि तिसरा इथे मात्र भुर्दंड आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज क्रमांक 3 झाला बाद बॅटर नंबर 3 आणि आता घनसुळी 11 घनसुळी या संघाचे मात्र मनाची तगमग झाली आहे थोडासा विजयापासून दूर चाललाय प्रत्येका चेंडू मागे आता फक्त मी म्हणेन 6 पेक्षा जास्त धावसंख्येची गरज आहे असं मात्र इक्वेशन आली आहे परंतु कटाक्ष खेल करावा लागेल अजूनही असं नाहीये की मॅच गेली आहे मॅच मध्ये कधी कमबॅक करण्याची संधी आहे परंतु लागो 5 षटकार तुम्हाला ठोकावे लागतील जरूर आपण घनसुळी 11 घनसुळी या टीमचा खेळामध्ये मागच्या सत्रामध्ये पाहिलं तर गोलंदाजी थोडीशी महागडी झाली तदनंतर मात्र कमबॅक करता आलं नाही एखाद दुसरा झेल सुटला 2 ते 3 क्षेत्ररक्षकांनी चुका केल्या केलेल्या चुका तुम्हाला मात्र नक्कीच खरं तर मॅचपासून दूर घेऊन चाललाय परंतु येणाऱ्या दिवसामध्ये बऱ्याचशा स्पर्धा आहेत जरूर आम्ही या मॅचमध्ये झालेल्या चुका पुढच्या मॅचमध्ये कशा होणार नाहीत याचा आपण उल्लेख करून त्यावर मात्र थोडंसं लक्ष देऊन आपल्याला जरूर खेळ चांगला साकारता येईल क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज अनिश्चिततेनं भरलेला हा खेळ आहे एका स्पर्धेमध्ये जरूर खराब खेळ झालेला एखादा खेळाडू पुढच्या मॅचमध्ये चांगला खेळ साकारतो नक्कीच आपण पाहिलं आहे गतवर्षी यशस्वी जयस्वाल आउट ऑफ फॉर्म होता आय पी एलच्या फॉर्मॅटमध्ये तितकासा फॉर्ममध्ये नव्हता फक्त 150 धावांची खेळी आपण पाहिली होती परंतु या या सीझनमध्ये ॲज अ टॉप लिस्टेड लिडिंग रन स्कोरर ॲज वेल ॲज पहिल्याच टेस्ट क्रिकेटमध्ये खरं तर शतकी खेळी साकारणारा तो खेळाडू झाला आहे कमी वयामध्ये अर्थातच आपण पाहतोय इथे मात्र मॅचपासून दूर चाललेला संघ घनसोली 11 घनसोली मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक करतोय बेधडक सुरुवात झाली स्वराज म्हात्रेची त्याच्या बॅटमध्ये 50 धावा आल्या अनप्लेबल अनप्लेबल स्ट्रोक बॉडी लँग्वेज डाऊन होतं लढाईमध्ये सर सेनापती जर का जमीनदोस्त झाला तर मात्र प्यादे शिपाई असतात ना त्यांचं मोटिवेशन थोडंसं हटतं परंतु इथे मात्र नक्कीच हताश आहे संघ घनसुळी आता 6 किती काढायचे ते आपण इक्वेशन सांगूया एक चेंडू मला वाटतं शिल्लक आहे वी डिड नॉट डिक्लेअर ओव्हर करेक्ट घाई यज्ञेशला आहे की बॅटरला दे आर डिस्कसिंग अंतिमचा बॉल अजूनही शिल्लक असणार आहे धावा झाल्या फक्त 20 अजूनही जवळजवळ 50+ रन्स काढायचे आहेत ओ चपराक लगावली आहे सलूट दिले ते आमच्या पॅवलियन बॉक्सला ओव्हर टू टॉप अँड दॅट इज गुड सिक्स यू सिक्स बाय मिस्टर कुणाल सेकंड सिक्स ऑफ द इनिंग दिस सिक्स डेफिनेटली विल एंटरटेन अ लिटल बिट परंतु विजयापासून दूर ठेवेल खरं तर आपण असं म्हणूया की चेंडू आणि धावांचं अंतर कापण्यासाठी मात्र नक्कीच हा षटकार मदत करेल आणि पुढच्या मॅचसाठी तुम्हाला जर का मोमेंटम हवा आहे तर या टप्प्यामध्ये चांगली फलंदाजी करून तुम्ही फिनिश करायला हवा विशाल दादासुद्धा तेच डिस्कस करत असतील गोलंदाजांनी कशाप्रकारे गोलंदाजी हाताळली जरूर आपण सांगूया पहिलं षटक हाताळलं ते पहिल्या इनिंगमध्ये जरूर आपण पाहिलं ते तुषारनं धावा दिले त्यानं 11 दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं 27 धावा खर्च केल्या ते शरदनं स्वप्नीलनं तिसरं षटक हाताळलं त्यानं एक चेंडू डॉट फेकला परंतु त्यानं धावा खर्च केल्या 17 आणि जे शेवटचं षटक होतं अमितनं त्या षटकामध्ये धावा आल्या 22 एकंदरीत 4 षटकांमध्ये धावा आल्या त्या 77 आणि 78 धावांचा डोंगर उभा केला हा बॉल अंगाचा वेध घेणारा होता अक्रॉस द लाईन या बॉलला खरं तर षटकारामध्ये कन्वर्ट केले जरूर छोटा बांध आहे तो विनिकचा परंतु या स्मॉल साईज डायनामाइटनं पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सादर केली आहे
आणि हा मात्र पुन्हा एकदा चांगला एंटरटेन करणारा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. एकूण धावसंख्या झाली ती तब्बल 32, 32 रन्स ऑन द स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. नाऊ वी कॅन सी चार चेंडू अजूनही शिल्लक असणार आहेत आणि अजूनही धावा काढायच्या आहेत. त्यात तब्बल 5 चेंडू असतील, माफ करा, पहिला बॉल षटकार गेला. 5 चेंडूमध्ये एकंदरीत 46 ची गरज आहे. ओ, बॅट अगोदरच फिरवली आहे, चेंडू नंतर गेला आहे. बॉल बॅट स्विंग चांगली होती, फुटवर्कसुद्धा छान होतं, परंतु बॉल आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाही, फ्लाईटनं बीट केलं आहे. ही गोलंदाजी आपण टेस्ट क्रिकेटमध्ये सातत्यानं मोहम्मद शमीच्या माध्यमातून पाहतो, अगदी आय पी एलच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा त्यांना इम्प्रेस केलं. ओल्ड विंटेज मोहम्मद शमी. ओ ओ, पायांवरची ग्रीप, चेहऱ्यावरचं हसू, चिखलामध्ये लाभ, खरं तर हे माखलेले पाय. मला वाटतं तुषारनं टी शर्ट त्याचे अजूनही माखले नाही आहे, पण मला अपेक्षा आहे की तो ऑनसाईडला ज्या क्षेत्रामध्ये तिथे जास्तीत जास्त धावतो की तिथे तो जरूर. ओ, चेंडू हवेमध्ये, गॅप साधली आहे आणि हा गेला षटकार. थोडंसं एंटरटेन केलं, मस्त छान बॅटिंग. खरं तर अशी बॅटिंग पूर्वार्धामध्ये व्हायला हवी होती. 46 धावा, जिथे 46 होते ना तिथे कुठेतरी 20-25 असायला हव्या होत्या. कुठेतरी पहिल्या दोन षटकांमध्ये हाणामारी करायला हवी होती. जर आणि तरचे क्रिकेट नसतं, जर तर शिवाय क्रिकेटही नसतं, आपण म्हणतोय आता उर्वरित दोनमध्ये 39 काढायचे आहेत. इथेही हा फटका, चांगला फटका, चांगला शॉट सिलेक्शन. पहा फुटवर्क किती छान आहे, ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातूनही आपण पाहूया. चेंडू रेंजमध्ये नव्हता, म्हणजे काय तर याला क्रिकेटमध्ये खरं तर एम्ब्रॉयडर्ड स्ट्रोक म्हणतात. म्हणजे त्यानं फटका सजवला, पहा अक्रॉस लाईन गेला, बाहेर गेलाय आणि त्यानंतर वेट केला, वॉच केला, चेंडूची नजर त्यानं ठेवली, मिडल ऑफ द बॅट घेतला आणि त्याने जिथे क्षेत्ररक्षक नाही आहे तिथेच हा फटका सजवलाय. खरं तर फटका चांगला होता, षटकार जरूर आलाय. अंतिमचा बॉल, इथेही मॅच होते फिनिश, बॉल गेल सीमारेषा पार, एक्स्ट्रा कवर, सुपर कवर, एक्स्ट्रा कवर रिझनमध्ये आणि जर चेंडू जाईल सीमारेषा पार. 22nd इनिंग, धावा मिळाल्या 4 आणि 49 धावसंख्या धावपळकावर आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या, परंतु जवळजवळ 35+ या धावांच्या फरकानं दुसरा विजय संपादित केलाय आणि हा आत्मविश्वास पुढच्या मॅचमध्ये मात्र नक्कीच राकेश प्रतिष्ठान गोठिवली ही टीम आपल्याला वन लेवल अप पाहायला मिळेल. आय वुड लाईक टू कॉन्ग्रॅच्युलेट वन्स अगेन राकेश प्रतिष्ठान गोठिवली फॉर द सेकंड विन इन द टूर्नामेंट ऑन डे वन अँड व्हेरी हार्ड लक, बॅड लक विशाल भाऊ आणि तुमची संपूर्ण टीम घनसुली 11 घनसुली.